हॅलो एव्हरी आज आपण बनवणार आहोत लाडू तर किती छान झालेत बघा आणि एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि बरंच वेळेस आपण काही बनवायचं म्हटलं की भरपूर पसारा होतो भांडे वगैरे भरतात तर तसं काही होणार नाही तर चला बनूयात लाडू एकदम छान झालेत तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत असे दाणेदार लाडू झालेत तर आपण बनवतो आहे रव्याचे आणि गुळाचे लाडू आणि त्याच्यामध्ये नारळ पण टाकणार होते बघा एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी तूप घेतले एक वाटी दूध एक वाटी गूळ आणि काही ड्रायफ्रूट आणि खोबरं घेतलं आहे सुकं खोबऱ्याचा बुरा तुम्ही किसून खोबरं घेतलं तरी चालेल ती अर्धी वाटी तर सर्वात आधी मी रवा घेतला आहे तो भाजून घेऊया एक पाच मिनटं हलकासा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज नाही करायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल आता रवा मी भाजून घेतला आणि त्याला थंड केले काढून घेतला नाही त्याच्यामध्येच भिजत घालत आहे एक वाटी दूध घेतले आणि दूध जे घेतले ते मलाईसहित घेतले एक लिटर दुधाची मलाई आहे त्याच्यासोबत घेतलं एक वाटी आणि ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्या वाटीनंच दूध घेतले आणि दूध एकदम थंड आहे गरम नाही आहे आणि रवासुद्धा थंड होऊ दिलेला आहे बघा आता सर्व स मिक्स करून घेतले आणि एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूयात तर दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवले बघा एकदम छानपैकी दूध रव्याने घेतले आणि फुलला आहे तो मस्त आता गॅस चालू करून घेऊयात आणि गॅस एकदम कमी करून थोडंसं भाजून घेऊयात खाली लागायला नको कारण आपण तूप वगैरे आधी नाही टाकलेलं आणि थोडंसं दूध टाकल्यामुळं चिकट पण झालेलं आहे रवा तर सतत हलवत राहा आणि गॅस कमी करून घ्या आता थोडंसं आपण थोडं थोडं करून तूप टाकून घेऊयात तर मी दोन ते तीन चम्मच तूप टाकून घेत आहे आपण मलाई पण टाकलेली आहे आणि तुमच्याकडं जास्त मलाई जर जमा अस एक दोन दिवसाची ती जर टाकली तर तुपाचं प्रमाण कमी लागणार तर तूप टाकून घेतलं आहे बघा आता हलवून घेऊया बऱ्याच वेळेस वेगवेगळे आपण लाडू बनवतो तर रव्याचे हे काही वेगळे आहेत एकदम छान होतात आणि कमी वेळात होतात तर नक्की ट्राय करा तर बघा भाजून घेतला आहे रवा रवा जसा, जसा आपण भाजू तसा तसा मोकळा होणार तो कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचा आहे आपल्याला जसं आपण भाजतोय तसं तसं सुका होतो थो, तो अजून थोडंसं तूप टाकून घेऊयात अजून दोन चम्मच तूप टाकून घेतलं आहे बघा मी आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकून घेऊ रवा होत आलाय आपला म्हणजे ड्रायफ्रूट पण छान होते तुपामध्ये ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम पिस्ता घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ हो शकता आणि खोबरं जे घेतले ते मी खोबऱ्याचा बुरादा म्हणून असतो तो घेतला आहे बुरा तुम्ही आपलं सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल तर अर्धी वाटी खोबरं घेतले मी खोबऱ्याचं प्रमाण पण तुम्ही जास्त कमी करू शकता चवीला एकदम छान लागतात हे लाडू तर आपण राहिलेलं तूप पण टाकून घेऊयात आणि आपण गूळ टाकणार आहोत लाडूमध्ये तर गुळाला एकदम बारीक किसून किंवा मग सुरीनं कट करून घ्यायचं आहे आता रवा आपला होत आला आहे बघा सुगंध तर एकदम भारी येतो आहे मी इलायची घेतली आहे बघा विलायची दोन तीन विलायची घेतल्यात आणि त्याला साखर टाकून बारीक करत आहे बऱ्याच वेळेस विलायची बारीक नाही होत तर तुम्ही साखर टाकून अशा प्रकारे लाटणं आणि पोळपाट घेऊन त्याच्यानं बारीक करून बघा एकदम बारीक होते तर मी दोन तीन इलायची घेतल्यात साखर टाकून वाटून ती पण टाकून घेतली आहे आपला रवा होत आला आहे बघा पहिलं किती चिकट होता आता एकदम मोकळा मोकळा असा झाला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया मी एक वाटी गूळ घेतला आहे बघा बारीक कट करून घेतला आहे गूळ टाकलं की थोडंसं हलवून घ्यायचं आहे होत आलं आहे बघा बाजूनं तूप सुटत आहे बाजूनं तूप सुटलं की म्हणजे समजायचं आपला रवा झालेला आहे एकदम व्यवस्थित सारण आहे बघा आता मी गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवलंय थंड होऊ देऊयात आणि मग त्याचे लाडू करून घेऊयात रवा गरम असतो तेल सुटलं आहे बघा मस्त तूप सुटलेलं आहे बराच वेळेस एकदा मी काढून परत हालून झाकण ठेवून घेतलं आहे बघा एकदम आता मदात मदात एकदम छानपैकी थंड झाले आता आपण त्याचे लाडू ब बांधून घेऊया मधात मधात खोलून बघायचे आणि थंड झालं का नाही बघायचंय आणि मग लाडू करायचे ते एकदम छान व्यवस्थित सारण झाले आणि थंड पण झाले आता आपण लाडू बांधून घेऊया एकदम छान असे लाडू होतात जास्त वेळ लागत पण नाही आणि काही झंझट पण नाही पाक वगैरे बनवा रवा भरपूर वेळ भाजून भाजून घ्या असं काही करायची गरज पण नाही एकदम झटपट असे आणि पटकन आणि एकदम स्वादिष्ट असे लाडू रेडी होतात बघा तर अशाच प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊयात एकदम मस्त लाडू झालेत बघा रेडी एका एक वाटीमध्ये कमीत कमी बारा ते दहा बारा असे लाडू तयार होतात बघा आणि मीडियम साईज आहे आणि आता श्रावण चालू आहे म्हटल्यावर तर सण एक झालं की एक येणारच तर नक्की वेगवेगळ्या सणासाठी ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा एकदम छान असे लाडू झालेत आणि वरतून मी थोडंसं पिस्ता लावून घेतलेला आहे एकदम छान मऊ आणि लुसलुशीत आणि दाणेदाराचे लाडू रेडी झालेत बघा